आगामी पैठण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षातील डझनभर नेते गुडघ्याला बाशिंग बांधून आतापासूनच तयारीला लागले आहेत. उमेदवारी मिळाली नाही तरीही इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठी भेटी आणि तालुकाभर दौरे सुरू केले आहे. मागील 25 वर्षापासून सत्तास्थानी असलेले पैठण विधानसभेचे आमदार संदीपान भुमरे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार झाले आहेत. त्यामुळे आता पैठण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. भुमरे खासदार झाले असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा विलास भुमरे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. गेली 4 वर्षांपासून विलास भुमरे निवडणुकीची तयारी करत आहेत. माजी मंत्री तथा विद्यमान खासदार संदीपान भुमरे स्वतः आणि त्यांचे समर्थक विलास भुमरेंना लॉन्च करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करत आहे. अमाप संपत्ती, तालुकाभर लोकसंपर्क, मंत्री असताना तालुक्यात केलेली विकास कामे, विविध योजनेचा लाभ घेणारे शेकडो लाभार्थी आदीच्या बळावर पैठण विधानसभेच्या निवडणुकीत विलास भुमरे हेच बाजी मारतील असा दावा आतापासूनच भुमरे समर्थक करत आहेत. शिंदे शिवसेनेकडून विलास भुमरे व्यतिरिक्त कोणीही उमेदवारसाठी दावा करणार नसल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेची उमेदवारी विलास भुमरे यांनाच मिळणार असा दावा त्यांचे समर्थक छाती ठोकपणे करत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवसेनेकडून 2019 झालेल्या विधानसभा निवडणुकीत थोड्याफार फरकाने पराभूत झालेले शिवसेना नेते तथा माजी नगराध्यक्ष दत्ता गोरडे तसेच तालुका प्रमुख मनोज पेरे यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहे. राज्य पातळीवर महाविकास आघाडी असो अथवा महायुतीच्या जागा वाटपाचा अद्याप निर्णय झाला नाही. मुळात पैठण विधानसभा मतदारसंघात 1990 पासून शिवसेनेचा गड मानला जातो. त्यामुळे ही जागा महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटेल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय. तरी सुद्धा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय वाकचौरे हे मलाच पैठण विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याचं सांगत तालुकाभर दौरे करत आहेत. निवडणूक तारीख जाहीर झाली नाही, जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही असे असताना आतापासूनच पैठण तालुक्यातील डझनभर राजकीय तथा सामाजिक कार्यकर्ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून दावा करू लागले आहे. त्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार संजय वाकचौरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पाटील कापसे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून शिवसेना नेते तथा जिल्हा प्रमुख दत्ता पाटील गोरडे, तालुका प्रमुख मनोज पाटील पेरे, संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ, तर शिंदे शिवसेनेकडून रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना चेअरमन विलास भुमरे यांचे नाव चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून माजी जिल्हा परिषद सभापती विजय चव्हाण, माजी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ, तर भाजपाकडून माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर सुनील शिंदे, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे हे इच्छुक आहेत. काँग्रेसकडून माजी मंत्री अनिल पटेल, ओबीसी नेते डॉक्टर कांचन चाटे हे देखील तयारीला लागले आहेत. निवडणूक लढायची का नाही हे मनोज पेरे पाटील यांनी अद्याप निश्चित केले नाही. तरीही पेरे यांचे कट्टर समर्थक शेतकरी नेते पवन शिसोदे यांनी देखील निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे. वंचित आणि MIM यांच्याकडून इच्छुक उमेदवारांची नावे अद्याप समोर आलेली नाही. आगामी काळात किती इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात राहतील आणि किती जण मैदान सोडून पळून जातील याकडे पैठणकरांचे लक्ष लागले आहे. पुढे काय होणार लवकरच जनतेसमोर येणार असले तरी इच्छुक उमेदवार मात्र आतापासूनच आपापले ढोल वाजवू लागले आहेत. गौतम बनकर, MCN News, पैठण, छत्रपती संभाजीनगर.